सरकारच्या बाजूने लिहिलं की भक्त आणि सरकारच्या विरोधात लिहिलं की देशद्रोही असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधलाय. रविवारी ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या हास्यदर्शन या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं. राजकीय पक्षांना वर्तमानपत्रांना माझी व्यंगचित्र परवडणार नाहीत म्हणूनच मी सोशल मीडियाचा वापर करतोय असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. प्रश्न असा आहे की सरकारच्या विरोधात लिहिलं किंवा सरकारच्या बाजूने लिहिलं, सरकारच्या बाजूने आपल्याकडे कसं आहे आता सध्याची परिस्थिती अशी की सरकारच्या बाजूने लिहिलं की भक्त, सरकारच्या विरोधात लिहिलं की राष्ट्रद्रोही. हे असं कसं करून चालेल कोण? जे जिथे चुकतंय तिथे मला असं वाटतं की चूक दाखवली पाहिजे, जिकडे योग्य बरोबर आहे तिकडे गोष्ट बरोबर अभिनंदन केलंच पाहिजे.